नगरमधील बायड परिवाराच्या महावीर उद्योग समूहानं हँडीक्राफ्ट, ज्वेलरी, किड्सवेअर, कॉस्मेटिक नंतर आता महावीर फॅशन्स या नावानं डिझायनर कुर्तीचं खास दालन सुरू केलंय. श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर मोची गल्लीत महावीर फॅशनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, मर्चंट बँकेचे संस्थापक अस्तिमल मुळत, शांतीलाल जमुथा, मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन सुभाष बायड, ओमप्रकाश बायड, प्रकाश बायड, संदीप बायड आदी मान्यवर उपस्थित होते. बायड परिवाराच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला धनादेश आमदार जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या बळावर उभा राहिलेला महावीर उद्योग समूह आणखी मोठी भरारी घेईल असा विश्वास मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. महावीर फॅशन या दालनाचं चांगल्या पद्धतीने ग्राहकांची सेवा करतायत. स्वतः मच्छन भेटेला ते आणि खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय ग्राहकांचा आदर पत्ते ठेवणं आणि कायम ते ग्राहकांची सेवा करणे चांगल्या प्रकारे सर्व्हिस देतात. महिन्याला प्रत्येक आज आमच्या या आज महावीर कलेक्शनचा नवीन उद्घाटन समारंभ आहे, त्याकडनं माझ्याकडनं त्यांना खूप शुभेच्छा. महावीर फॅशन्स मध्ये महिलांना परिपूर्ण खरेदीचा आनंद मिळेल असा विश्वास ओम प्रकाश बायड यांनी व्यक्त केलाय. मी महावीर समूह उद्योगचा एक प्रतिनिधी आहे आणि मी आज इथे नवीन दुकानचं ओपनिंग करण्याचं करू राहिलो आहे. तर आपण सर्वांनी भगिनींनीसाठी मी इथे कुर्तीचं नवीन शॉप, कुर्ती, लेगिंग, टॉप, ड्रेस मटेरियल आणि जे भगिनींना आवश्यक आहे त्या सर्व ड्रेसमध्ये उपलब्ध मी करायची माझी पूर्णतः तयारी मी लावलेली आहे. सगळ्या भगिनींच्या आशीर्वादाने हे माझं दुकान सहावं आज मी ओपन करीत आहेत. आणि अरुण काका, आमदार अरुण काका जी जगताप आणि भैया संग्राम भैयाजी, आमदार संग्राम भैयाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली अस्तिमलजी मुनोत, शांतीलालजी आर मुथा आणि महापौर उपमहापौर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी आज हे दुकानाचं ओपनिंग समारंभ आज करत आहे. तरी सर्व भगिनींनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी हात जोडून विनंती करी असून ह्या दुकानाचा शुभारंभ करत आहोत. आणि आपण सर्व भगिनींनी या सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. या दालनात महिलांना चोखंदळपणे कुर्तीची मोठी व्हरायटी खरेदी करता येईल. डिझायनर कुर्तीची मोठी रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.